नमस्कार मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतीच अशा दोन देशांना भेट दिली ज्याच्यापैकी एका देशाचं नाव आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नसेल आणि एक असा देश आहे की ज्याला तो माहिती नाही असा खचितच कोणी असेल आणि दोन्ही देश छोटे छोटे टिकले एवढे देश आहेत पहिला देश आहे ब्रुनेई आता ब्रुनेई कुठे आहे हे पटकन शोधावं लागतं बऱ्याच जणांना माहितीये की ब्रुनेईचा सुलतान जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती अनेक दशक होता जगातला सगळ्यात दीर्घ काळ सत्तेवर असणारा म्हणून हा ब्रुनेईचा सुलतान ओळखला जातो त्याची संपत्ती तीस अब्ज डॉलर इतकी आहे सात हजार गाड्या त्यांच्याकडे आहेत घराला सतराशेहून जास्त खोल्या आहेत आणि त्या घराला घर नाही म्हणता येणार बंगला बंगला पण नाही म्हणता येणार महाल 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 तर या महालात जवळजवळ अडीचशे बाथरूम आहेत आणि सतराशे खोल्या आणि एवढा सगळा मोठा प्रपंच असणारा हा सुलतान त्या ब्रुनेईची लोकसंख्या अवघी साडेचार लाख आहे आणि तिथे जाऊन मोदींनी काय खाल्लं तर पेढा खाल्ला नंतर म्हणजे मेन्यू त्याची चर्चा पण ही भेट का महत्वाचे ते देखील समजून घेणं आवश्यक आहे याचं कारण म्हणजे याचं कारण म्हणजे हा सगळा खेळ आहे त्यात एकीकडे चीन आहे आणि दुसरीकडे बांगलादेश आणि म्यानमारही आहे आणखीन दोन आठवड्यांनी नरेंद्र मोदी अमेरिकेला जाणार आहेत राहुल गांधी याच आठवड्यात अमेरिकेला जाणार आहेत अमेरिकेत राहुल गांधी मोदींच्या राजवटीत भारताची कशी दुर्दशा झालेली आहे हे तिथल्या भारतीय लोकांना समजावणारे तसेच तिकडच्या पुरोगामी विचारसरणीच्या लोकांनाही प्रोग्रेसिव्ह म्हणतात सोरोस आणि या सगळ्या ज्याला डाव्या उदार मतवादी जी सगळी टोळकी आहेत त्यांच्या लोकांना राहुल गांधी सांगणार आहेत त्यांच्या म्हणजे त्यांच्याशी संबंधित लोकांना आणि हे असं असताना सांगायची गोष्ट ही की छोट्या देशांमध्ये जाऊन आता ब्रुनेई हा देश बघा हा देश कुठे आहे तर एक बोर्निओ नावाचं बेट आहे हे प्रचंड मोठं बेट आहे पण हे एक बेट असलं तरी हे बेट तीन देशांमध्ये विभागलेलं आहे बोर्निओचा पूर्व भाग आहे तो इंडोनेशियाकडे आहे बोर्निओचा पश्चिम भाग आहे तो मलेशियाकडे आहे आणि त्याच्यामध्ये एक टिकलीसारखा ब्रुनेई देश आहे लोकसंख्या जेमतेम साडेचार लाख आहे त्याच्यातल्या ब्रुनेईच्या लोकांची संख्या पंच्याहत्तर टक्केच आहे म्हणजे ती जेमतेम साडेतीन लाख वगैरेच ब्रुनईच्या लोकांची लोकसंख्या आहे आणि सगळी मिळून साडेचार लाख आहे पण हा ब्रुनेई अशासाठी महत्वाचा आहे कारण याच्याकडे तेल आणि नैसर्गिक वायूचे प्रचंड मोठे साठे आहेत दुसरी गोष्ट हा महत्वाचा आहे कारण ब्रुनेई साऊथ चायना सी म्हणतात जिथे चायनाचा विस्तारवाद चीनचा विस्तारवाद मोठ्या प्रमाणावर चालू आहे चीन जिथे मोठ्या प्रमाणावर समुद्रात कारण हा उथळ समुद्र आहे आणि तिकडे जिथे छोटी अशी कृत्रिम बेटं तयार झालेली असतात उथळ समुद्रात वाळू समुद्रातली सासते आणि त्याच्यामुळे असं जमिनीवर एक जमीन तयार झाल्यासारखा एक भूभाग तयार होतो तर त्या अशा बेटांमध्ये निर्मनुष्य बेटांवर स्वतःचा झेंडा रोवायचा तिकडे भराव घालायचा आणि मग तिकडे स्वतःचा नाविक तळ तयार करायचा त्याच्याशी जोडून एक नॅरेटिव्ह स्वतःचा तयार करायचा एक इतिहास तयार करायचा की सतराव्या शतकात चिनी दर्यावर्दी फलाना फलाना या बेटावर येऊन तो राहिला होता आणि त्यांनी असं असं पुस्तक लिहिलं या कारणासाठी हे बेट चीनचं आहे पण हे जे पॅरासोल आयलंड स्पार्टले आयलंड ही जी सगळे बेटं आहेत ही चीनच्या मुख्य भूमीपासनं हजार किलोमीटरपेक्षा दूर आहेत आणि फिलिपाइन्स असेल व्हिएतनाम असेल यांच्यापासनं हा सगळा भाग ही बेटं अगदी जवळ आहेत कारण एकदा तुम्ही ही बेटं स्वतःच्या ताब्यात घेतली की ते बेट आणि तुमची मुख्य भूमी यांच्यामधला समुद्र त्याच्यामध्ये मासेमारी त्याच्यामध्ये उत्खनन याच्यावर तुम्हाला अधिकार प्राप्त होतो आणि तिथे चीन दादागिरी करतो आणि संयुक्त राष्ट्र वगैरे कोणालाही तो जुमानत नाही आता ब्रुनोईचा भारतासाठी उपयोग अशासाठी आहे की तिकडचं तेल आणि नैसर्गिक वायू भारताला गरज आहे भारत ऑलरेडी चाळीस कोटी डॉलरचं चा तेल ब्रुनईकडनं आयात करतो ब्रुनेईचा सुलतान चार वेळा भारतात येऊन गेलेला आहे आणि यावर्षी भारत आणि ब्रुनेई यांच्या संबंधांना चाळीस वर्ष पूर्ण होत आहे ब्रुनई हा भाग पूर्वी ब्रिटिशांच्या ताब्यात होता दुसऱ्या महायुद्धात तो जपानने जिंकला पुन्हा दुसऱ्या महायुद्धानंतर तो ब्रिटिशांच्या ताब्यात गेला आणि मग त्याला अधिकार देत गेले आणि चौऱ्याऐंशी साली ब्रुनई स्वतंत्र देश झाला आता दोन हजार चौदा साली ब्रुनईमध्ये शरिया कायदा लागू करण्यात आलेला आहे पण तो त्यांचा प्रश्न त्याच्याशी भारताचं काही देणं घेणं नाही पण या ब्रुनोईच्या एकूणच भाषेवर जसा इंडोनेशिया मलेशिया व्हिएतनामवर दिसतो तसा संस्कृतचा आणि हिंदू संस्कृतीचा प्रभाव जाणवतो दुसरी गोष्ट ब्रुनईकडनं आपण तेल घेणार आहोत तर ब्रुनईला आपण काय देणार आहोत तर ब्रुनईला आपण शस्त्रास्त्र देऊ शकतो कारण ब्रुनेई या देशालाही चीनची भीती आहे कारण ज्या क्षेत्रात तेल आणि नैसर्गिक वायू आहे तिथे जर चीननी घुसखोरी करायची ठरवली तर ब्रुनोई त्याला रोखू शकत नाही हे सगळे देश आसियान देश अमेरिकेवर अवलंबून आहेत आणि अमेरिकेवर अवलंबून असताना आज या देशांची अवस्था अशी झालेली आहे की अमेरिका स्वतःच्याच अंतर्गत राजकारणात एवढी गुरफटलेली अडकलेली की त्यांना अमेरिकेवर विश्वास ठेवता येत नाही चीनवर विश्वास ठेवावा तर चीन घुसखोरी करतो चीन आक्रमकता दाखवतो आणि त्यामुळे काय करायचं आपल्याला आठवत असेल नरेंद्र मोदी जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा दुबईचे म्हणजे आबुधाबीचे पंतप्रधान एम बी झेड मोहम्मद बिन झायेद अल नाहयान हे आणि सिंगापूरचे अध्यक्ष हे नरेंद्र मोदींच्या सगळ्यात जवळच्या मित्रांपैकी होते मधल्या काळात सिंगापूरशी थोडावा दुरावा निर्माण झाला सिंगापूर आपलं गेटवे ऑफ इंडिया होतं पूर्वेकडचं दुबई गेटवे ऑफ इंडिया होतं अबुधाबी गेटवे ऑफ इंडिया होतं पश्चिमेकडचं पण अबुधाबी किंवा यु एईशी संबंध आपले सातत्याने आणखीन आणखीन मजबूत होत राहिले सिंगापूरच्या बाबतीत मात्र थोडासा दुरावा निर्माण झाला दुरावा म्हणजे काही त्याला मी असं नाही म्हणणार मतभेद क्या कारण सिंगापूरमध्ये भारतीय लोकांची संख्या दहा टक्के आहे त्याच्यामध्ये भारतीय तमिळही आहेत श्रीलंकेतले तमिळही आहेत कामासाठी गेलेलेही भारतीय लोक आहेत सुप्रिया सुळे एकीकडे सिंगापूरला राहायच्या असेही लोक तिकडे सिंगापूरला आहेत पण सुरुवातीला नरेंद्र मोदींना असं वाटत होतं की ह्या सिंगापूर भारताचं ऍक्ट ईस्ट म्हणजे आग्नेय आशियामधल्या भारताच्या रणनीतीचं एक इंजिन ठरेल पण नंतर भारताच्या लक्षात आलं की हे सगळे आसियान देश आहेत म्हणजे आपल्याला आठवत असेल सगळ्याच्या सगळ्या आसियान देशाच्या लोकांना नेत्यांना प्रजासत्ताक दिनी भारतात प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आलं ता होतं नरेंद्र मोदी आसियान समिटला रेग्युलरली जात होते पण नंतर भारताच्या लक्षात आलं की हे सगळे आसियान देश आहेत ते चीनशी पंगा घ्यायला तयार नाहीत व्हिएतनामचा आणि थोडासा फिलिपिन्सचा अपवाद वगळता कारण त्यांना धंदा चीनशी करायचा आहे पण संरक्षण भारतानी करावं अशी अपेक्षा आहे आणि हे भारताला मान्य नव्हतं आणि त्यामुळे जेव्हा हे आरसेप म्हणजे या मुक्त व्यापार कराराचा मुद्दा आला दोन हजार अठरा सालापासून तेव्हापासून एक प्रकारचा दुरावा एक प्रकारचं तटस्थता भारत आणि आसियान यांच्यामध्ये यायला लागली भारताने आपलं लक्ष हे पश्चिम आशियावर अधिक केंद्रित केलं आता पश्चिम आशियातही प्रॉब्लेम झाला आहे युद्धामुळे तिकडे जो आयमॅक कॉरिडॉर आणि हे सगळ्या गोष्टी सुरू होणार होत्या आय टू यू टू ते काही तितक्या वेगाने पुढे जात नाही आहे आणि दुसरीकडे पूर्वेकडे एक फरक पडला आहे तो म्हणजे आता भारत शस्त्रास्त्रांचा एक मोठा निर्यातदार बनला आहे गेल्या यावर्षी भारताने तीन अब्ज डॉलरपेक्षा जास्त किमतीची शस्त्रास्त्रांची निर्यात केली यातले अनेक शस्त्रास्त्र असे आहेत की जे अमेरिकन आहेत की अमेरिका त्यातले अनेक भाग सुटे भाग अनेक त्यातले महत्वाचे भाग भारतात बनवते आणि मग त्याची असेंब्ली करून अमेरिका ती शस्त्रास्त्र पुरवू शकते त्या दृष्टीने आता आग्नेय आशियाचं अधिक महत्त्व आहे ऊर्जा सुरक्षा आहेच आहे दक्षिण चीन समुद्रात चीनचा विस्तारवाद त्याला अटकाव करण्यासाठी आपल्याला तिथे मित्र देश असणं त्यांची बंदरं आपल्याला वापरता येणं त्यांच्या नौदलांसोबत आपण कवायती करणं याही गोष्टी महत्वाच्या आहेत या देशांना लागणारी शस्त्रास्त्रांची गरज आपण आता फिलिपाईन्सलाही शस्त्रास्त्र पुरवतो व्हिएतनामलाही पुरवतो आणि त्यामुळे सिंगापूर आणि या देशांनाही शस्त्रास्त्र आपण पुरवू शकतो हा महत्त्वाचा भाग आहे आणखीन याच्यात एक महत्त्वाचं आहे म्हणजे ते सिंगापूरशी जास्त निगडीत आहे कारण मोदी ब्रुनई आणि सिंगापूर या दोन्ही ठिकाणी गेले सिंगापूरमध्ये काही सांगायची गरज नाही कारण मोदी असंख्य वेळा सिंगापूरला जाऊन आलेले आहेत इनफॅक्ट नरेंद्र मोदींचं विकासाचं मॉडेल आहे ते बऱ्यापैकी सिंगापूरवर आव बेतलेलं आहे कारण सिंगापूर पण चाळीस वर्षापूर्वी पन्नास वर्षापूर्वी असाच गलिच्छ बजबजपुरी सगळे जुगाराचे अड्डे दारू बंदर आणि बंदरामुळे जे असणारे सगळे अवैध उद्योग ह्याचं सगळं केंद्र होतं आणि लीक वन युनी ज्या प्रकारे सिंगापूर सुधारलं नरेंद्र मोदींना वाटवतं की आपणही भारत त्या प्रकारे सुधारू शकू त्याच्यात आणि सार्वजनिक क्षेत्रातले उद्योग आणि लोकांना त्यांनी जी सवय लावली स्वच्छतेची सवय म्हणजे नरेंद्र मोदींचा स्वच्छ भारत जे योजना आहे त्याच्यामध्ये मुख्यतः सिंगापूरवर अवलंबून आहे असं म्हणतात सिंगापूरवर कागद मध्ये कागदाचा कपडा टाकला तरी तुम्हाला पोलिस येऊन शिक्षा तुम्हाला दंड करतात आणि करू शकतात आणि त्यामुळे सिंगापूरच्या धर्तीवर भारताचा विकास करण्याचं नरेंद्र मोदींचे प्रयत्न होते आणि त्यामुळे सिंगापूरला जाणं हे काही फार मोठी म्हणजे काही वेगळी अशी गोष्ट नाही ब्रुनईची ती असू शकते पण जे आता म्यानमारमध्ये सुरू आहे आणि म्यानमारमध्ये गोष्टी फळास नेण्यासाठी म्हणजे तिथे एक ख्रिस्ती देश तयार करण्यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे त्याच्यासाठी बांगलादेशमध्ये सत्तांतर घडवून आणण्यात आलेलं आहे आता ते अमेरिकेने घडवून आणलं का सीआयएने घडवून आणलं का ते सत्तांतर घडतच होतं त्याच्यात तेल घातलं हा वादाचा मुद्दा असू शकतो पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की बांगलादेश आता अधिकाधिक अमेरिकेच्या धारजिणा चीनच्या धारजिणा होऊ शकतो आणि त्याचा परिणाम असा होईल की बांगलादेश भारतापासून थोडासा दूर जाईल अर्थात हे जरी असलं तरी म्यानमारमध्ये एक स्वतंत्र देश तयार करायचा आणि तोही ख्रिस्ती देश तयार करायचा याच्यामुळे चीनसाठी ही ही मोठे दुखी डोकेदुखी आहे म्हणजे चीनचं लक्ष बांगलादेशवर आहे पण म्यानमारमध्ये चीन आणि भारत एका साईडला असू शकतात आणि त्याच्यात समजा अमेरिका आत शिरली आणि त्याच्यातनं जर एक नवीन शीतयुद्ध सुरू झालं तर त्याची सगळ्यात मोठी झळ आग्नेय आशियाला बसणार आहे आसियान देशांना बसणार आहे आणि याची कल्पना तिथल्या नेत्यांनाही आहे आणि त्यामुळे बांगलादेशमधल्या गोष्टींना आणि बांगलादेश, बांगलादेश मार्गे म्यानमारमध्ये होणाऱ्या गोष्टींना अटकाव करणं हा देखील भारतासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यात चीनही भारताच्या मदतीला नाही आला तरी चीनचाही दृष्टिकोन तसा असू शकतो आणि त्यासाठी सिंगापूरची भेट महत्वाची आहे कारण हे सगळे आसियान देश आहेत त्यांचं नेतृत्व प्रत्यक्षपणे सिंगापूरकडे अर्थात इंडोनेशिया सगळ्यात मोठा देश आहे मलेशिया पण महत्त्वाचा आहे बाकीचे देशही थायलंडही महत्त्वाचा आहे पण सिंगापूर हे त्यातलं आर्थिकदृष्ट्या इंजिन आहे आणि त्यामुळे त्या, त्या दृष्टीने ही सिंगापूरची भेट महत्त्वाची आहे बाकी सिंगापूरमधनं होणारी गुंतवणूक व्यापार अन्य प्रकारचं सहकार्य या सगळ्या गोष्टी आहेच पण या गोष्टी अधिक घट्ट करण्यासाठी मजबूत करण्यासाठी मोदींची ह्या दोन छोट्या छोट्या देशांना दिलेली भेट अतिशय महत्वाचे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुर्तास इथेच सांगतो पाहत राहा एम इट